नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय आनंदाची अशी न्यूज तुमच्यासाठी असणार आहे गुड न्यूज तुमच्यासाठी -कदि असणार आहे तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे तरी देखील तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे कारण की तुमचा फॉर्म कधी ना कधी या ठिकाणी अप्रूव्ह होणारच आहे तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जी वाट पाहताय जी म्हणजे या ठिकाणी तुमचे पैसे त्याची मित्रांनो तारीख फिक्स झालेली आहे, आहे, आहे या ठिकाणी पाहू शकता लोकमत मध्ये आलेली ही न्यूज आहे जी की सात ऑगस्टला प्रसिद्ध झालेली आहे रक्षा बंधनापूर्वीच बहिणींना मिळणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो असणार आहे सतरा ऑगस्टला जमा होणार आहे या ठिकाणी बघू शकता डेट फिक्स करण्यात आलेली आहे सतरा ऑगस्टच्या आसपास किंवा या ठिकाणी रक्षाबंधनच्या आसपास हे पैसे तुमचे जमा होऊ शकतात पहिला हप्ता जो आहे तुमचा जमा होऊ शकतो याच्यामध्ये आपल्याला माहित असेल जो जी आर आला आहे त्यानुसार या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत ऑलरेडी तो निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे रक्षाबंधनाच्या या काळामध्ये तुम्हाला पहिला हप्ता जो असणार आहे तो भेटणार आहे ही पहिली खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या अपडेट्ससाठी तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठीचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननीसुद्धा पूर्ण झालेली आहे तर बघू शकता एक कोटी अर्ज जे आहे त्यांची छाननी पूर्ण झालेली आहे आणि ते अर्ज जे आहेत पात्र ठरलेले आहेत एक कोटीपेक्षा जास्त अर्ज तर या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे लास्ट डेट तुम्हाला माहित असेल एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे अर्ज करण्यासाठी जर तुम्ही एकतीस ऑगस्ट रोजी जरी अर्ज केला आणि तुमचा अर्ज या ठिकाणी पात्र होत आहे तर तुम्हाला दोनही महिन्याचे पैसे जे आहेत भेटणार आहेत तो तुमच्यासाठी या ठिकाणी चांगला ग गुड या ठिकाणी चान्स असणार आहे की तुम्हाला एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे दोन्ही महिन्याचे पैसे घेण्यासाठी तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार असून याबाबत शासन दरबार निर्णय झाला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे तर बघा या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील दरम्यान सतरा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता लाभार्थी बँक खात्यामध्ये थेट जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर याच्यामध्ये दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मात्र या सरकारच्या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी हा भेटलेला आहे तर खूप चांगली या ठिकाणी ही न्यूज तुमच्यासाठी आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणे घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख दहा हजार दोनशे पंधरा ऑनलाईन अर्ज जे आहेत त्या ठिकाणी आलेले त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यात त्र्याऐंशी टक्केहून अधिक अर्ज वैध ठरण्यात था आलेले आहेत तर जवळपास बारा हजार अर्ज अवैध ठरवण्यात था आलेले आहेत त्याचं रिजेक्ट करण्यात था आलेले आहेत तर बघा त्र्याऐंशी टक्के अर्ज या ठिकाणी वैध आहेत म्हणजे या ठिकाणी पात्र आहेत तेवढ्या जणांना पैसे भेटणार आहेत जवळपास एक कोटीपर्यंत अर्ज जे आहेत अप्रूव्ह झालेले आहेत पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांना पैसे जे ते या ठिकाणी भेटणार आहेत त्यांची कागदपत्र छाननी वगैरे झालेली आहे ते अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत तर ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अशी गुड न्यूज होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भाची याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आता तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची देखील माहिती दे बघूयात तर बघा एक जणांनी या ठिकाणी कमेंट केलेले आहे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे तर बघा नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू आहे फक्त त्याच्यावरती न्यू फॉर्म जो आहे तो भरला जात नाही खूप लोड घेत आहे आणि ॲपवरतीच त्यांनी सूचना देखील दिलेली आहे की ॲपवरती सध्या न्यू फॉर्म भरू नका तुम्हाला तुमच्यासाठी वेबसाईट चालू केलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरता येईल परंतु तुम्ही ॲपवरती फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला ॲपवरती जुन्या फॉर्मचा तुम्ही जर फॉर्म भरलेला आहे त्याचा स्टेटस तिथं कळणार आहे तिथं फॉर्म एडिट तुम्हाला करता येणार आहे सर्व माहिती तुम्हाला ॲपवरती तुम्ही फॉर्म भरलेला असेल अगोदर तर तिथं पाहता येणार आहे फक्त नवीन फॉर्म मात्र भरता येणार नाही त्यानंतर डिसअप्रूव्ह झालेला आहे तर मग एडिट या ठिकाणी ॲप कधी येईल सांगा तर बघा ज्यांचा ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांना वाटत आहे की एडिट करण्यासाठी आम्हाला ऑप्शन दिला जावा परंतु ज्यांनी ज्यांनी अगोदरच फॉर्म एडिट केलेला आहे त्यांना परत ऑप्शन एडिटचा दिसत नाही डिसअप्रूव्ह झाल्यामुळं तर अगोदर एडिट नसेल केला त्यांना एडिटचं ऑप्शन दिसत असेल सर्वांनी चेक करून घ्या परंतु ज्यांनी ऑलरेडीच एडिट केलेलं आहे आणि डिसअप्रूव्ह झाला आहे अर्ज तर त्यांच्यासाठी काय तर त्याच्यावरती मित्रांनो लवकरच या ठिकाणी काही ना काहीतरी निर्णय होईल जसं त्याबद्दलचं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल सध्या तरी त्याच्यावरती काहीच अपडेट आलेलं नाही आहे तर बघा या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर झालं आहे असं म्हणतंय काय करावं तर तुम्ही ऑलरेडी ॲपमधून फॉर्म भरलेला असाल आणि वेबसाईटवरती पुन्हा एकदा फॉर्म भरायचा प्रयत्न करत असाल तर तुमचा आधार कार्ड जो आहे या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर असतो आधार कार्ड नंबर किंवा ॲपमधूनच तुम्ही फॉर्म डबल भरताय तर ऑलरेडी तुमचा डेटा सेव्ह झाल्यामुळं तशा पद्धतीने दाखवत आहे त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा या ठिकाणी कमेंट्स आहेत इडिटचं ऑप्शन कधी येणार त्याच्यावरतीच या ठिकाणी इडिटबद्दलचंच त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे बऱ्याच जणांनी तर दुसरं या ठिकाणी दुसरा ॲप कोणता आहे तर नारीशक्ती दूत हे एकच ॲप आहे त्याच्यावरतीच तुम्हाला सर्व माहिती आहे तर इडिटबद्दलचं अजून ज्यांचं ज्यां ज्यांनी ज्यांनी एकदा एडिट ॲप ॲपमध्ये सुविधा या ठिकाणी घेतलेली आहे एकदा एडिट फॉर्म केलेला आहे पुन्हा त्यांना एडिट करता येत नाही त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला असला तरी परंतु त्यांनी जर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलं तसं रिजेक्ट होऊन एडिट करण्यासाठी काही त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी तरच तुम्हाला करता येणार आहे ते तुम्हाला सर्व ॲप्लिकेशनमध्ये चेक करावं लागणार आहे तर अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती या व्यतिरिक्त अजून तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करावं शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद